हाय नमस्कार आमच्या भाव बहिणींना. तर हो का आता मी औषध पिती बर का. कोणतं औषध? ही हर्बलचं औषध प्रोडक्ट आहे ना, ही हर्बलचं ती औषध पिती आता. हर्बलचं प्रोडक्ट जी शिरातलं ब्लॉकेज जी काढायचं आहे, रक्ताचं काय म्हणतात का नाही ब्लॉकेज काढायचं औषध आहे ती, ती पिती मी. आता काय लोक म्हणतात बर का, ह्या काय म्हणतात ह्याचा साईड इफेक्ट आहे तर काय म्हणतात नाही तर बघू. आता मी ट्रेनिंग तर घेते माझ्या स्वतःच्या शरीरावर, त्यातून मला काहीतरी जाणवलंच. आणि तसं तर काय जाणवलं मी तुम्हाला सांगेनच की असं असं झालंय. आणि जर फरक पडला तर मग मी तुम्हाला पण सांगेन हे औषध घ्यायला, कारण की ह्याच्यातून भरपूर असं मॉडेल बनलेलं आहे हर्बलचं. हे का अप्रेश अप्रेश का काय अप्रेश आहे काय नो. आणि हो का एवढा चमचे ही चमचा मिळतो त्याच्यात, ही दोन चमचे त्याच्यात टाकायचं कशात, जे आपण औषध घेतो ना त्या गलासात. आणि फक्त ही काचच्या गलासातच घ्यायचंय, काचच्या गलासातच प्यायचं ते औषध. गरम पाणी करायचं आणि त्याच्यात गरम पाण्यात ही पावडर, ही जी ह्यातली पावडर आहे ती दोन चमचे टाकायची त्यात. हर्बलची जी पावडर बनवलेली आहे ही दोन चमचे ह्या गलसात टाकायची. आणि स्टीलचं भांडं वापरायचं नाही, फक्त प्लॅस्टिकचंच भांडं त्याला वापरायचं. आणि त्यानेच हा ती पाण्यात टाकलं की इरगाळून जात. चहा सारखं प्यायचं, चहा प्यायचा नाही. आता मी चहा पियत नाही जेव्हापासून हे औषध चालू केलंय तेव्हापासून, फक्त ही औषधच पिती. आणि औषध लागतं ते कसं माहितीये का, आल्याचं आल्ल असतं का आल्ल आपलं अद्रक, अद्रक सारखं औषध लागतं. आल्याचं रस काढून पाणी पितो ना आपण, तसं औषध लागतं हे. तर पिती आता मी चहावानेच प्यायचं, तिखट लागतंय पांचट लागतंय. का आता सकाळचं वातावरण आहे, पुरीचं चाललंय, शिवण्याचा अभ्यास चाललाय, दाजीच चाललंय, तुमच्या काहीतरी बाहेर काम पाणी होत बोर मध्ये थोडं काढलं निघत एवढं तेवढं तर पाणी भरून घेतलं, बाकीचं पाणी मग आपलं हापसं भरायचं पाणी. म्हणलं भांडी घासत घासत तसं तर आमच्या बहिणींना वाटत की मला काय काम नाही धाम नाही, मी बिगर कामाचीच आहे होय, मी बिगर कामाचीच आहे असं वाटत असतंय आमच्या बहिणींना. पण तसं काय नाही बहिणींनो, काम केल्याशिवाय खायला भेटत नाही. काय म्हणतात का नाही, खायला कारण धरणीला भार नाही, करावंच लागतंय काम. हे काय दिसतंय? तर आता मी भांडी घासणार अशी चकाचक मधी, टकाटक मध्ये भांडी घासणार. आणि पाणी पण भरलेलं आहे तुमच्या दाजींनी का इथं भांड्याला, आता काय टेन्शन नाही, काहीच टेन्शन नाही. तर माझं काय काम असतंय ही मी कधी मधी तुम्हाला दाखवत जाईन, पण काय होतं मला दाखवायला जमत नाही भाऊ बहिणींनो, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला दाखवत नाही. तसं काम तर मला नाही लय मरणच असत, काम केल्याशिवाय मार्ग नाही बाईच्या जातीला. काम केल्याशिवाय कोणत्याच बाईला, बाईला असं बघितलंय का तुम्ही कुठं की कोणत्या बाईला असं सुखानी बिगर काम करता जेवण खायला भेटलंय असं झालंय का कुठं? काम करावंच लागतंय सगळ्याला, नाही काम करून कुणाला सांगायचं बाईनी. गड्याची जात आई तर बसून गडी खाऊ शकतोय, तसं बायाच अवघड आहे जीवन. तिला काम केलं तरच खायला, आणि कुठं बी जा तिला काम करावंच लागतं बायला. तसं लहानपणापासून आपण जे आपल्या घरातल्या मुली आहेत त्यांना पण आपण काम करायला एवढं तेवढं लावलं पाहिजे, थोडं का व्हायना त्यांना बी आलं पाहिजे घरातली काम. जरी आई इकडं तिकडं गेली तरी हँडल करता आलं पाहिजे पाठीमाग. तसं तर तुमच्या पुनंताईच्या पुरी एकच नंबर हुशार आहेत भाऊ बहिणींनो, आणि आमच्या बहिणींना भरपूर आवडत असते ते, त्यांचा स्वभाव त्यांचं परत काम. तर तुम्हाला आता त्यांचं मी दाखवतच असते, आज जम
मी जर काय टायमाला माझी तब्येत ही खराब झाली ना की पिलू ना अपूर्वा दोघी जणी स्वयंपाक पहिली पिलूच करायची पण आता अपूर्वा पण करते. अपूर्वा पण हुशार झाली आता आणि शिवण्या सुद्धा भांडी कुंडी शिवण्या सुद्धा काम करू लागती घरात. तर घरातली जिवडी बी सदस्य आहे त्याची सगळ्यांनी मिळून मिसळून काम आनंदाने केलं पाहिजे. एकाच माणसावर सगळं अवलंबून नाही सोडायचं. बाईला तर काम करायचंय, बाईचं तर काम चुकलं नाही पण घरच्या घरातल्या माणसांनी ऐकलं नाही तर तिला मदत करून मागावी असं मला वाटत. कारण की मदत केली तर तिच्या पण जीवाला तेवढाच आराम पडतो भेटतो. स्वयंपाक भांडी धुणी लय काम असतात बाईच्या जातीला. तुम्हाला तर माहितीच असेल बहिणींनो बायांना किती काम असते ती. आणि एवढंच की बाईचं काम कोणाला दिसलं नाही आजपर्यंत. बाईने किती जरी काम केलं तरी आजपर्यंत कोणाला दिसलं नाही. माणसाला वाटत घरी बसून आहे बाया हिला काय काम नाही दाम नाही का. तर तिचं चार भिंतीच्या आतमध्येच काम असत ना. काम करू करू पार पिकळून जरी गेली तरी तिचं काम कोणाला दिसणार नाही असं बाईचं जीवन आहे. तस तर माझं माझी कसं आहे माहितीये का भाऊ बहिणींनो, मला आहे ना सगळी घरात मदत करू लागतात बर का. मी म्हणत नाही मी एकटीच काम करते. सगळी मला तुमचं दाजी झालं तुमचं परत पिल्लू अपूर्वा झालं सगळी मला मदत करू लागत असते. काय तुमचं दाजी आलं काय काम बांडी गाजती बांडी ही सगळी मला हाताखाली म्हणजे मदत करू लागत असते ती. त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही काम करायला. काय नाही भावांना बहिणींना कसं आता तुमच्या करून जायचं तुम्हाला माहिती आहे. या शिलाई मशीनच्या कामामुळं जास्त लोड घेतल्यामुळं ही दुखत सगळं. आणि मग आता आपल्या बायकोला आपण नाही साथ द्यायची. मग आपली बायको नाही माझी बायको. हा माझी बायको माझी बायको पूनम माझी बायको पूनम आपली बायको नाही फक्त माझी बायको माझी बायको पूनम. आता हिला जर आपण नाही साथ द्यायची मग कुणी साथ द्यायची. आता काय होतं की सगळ्या भाऊ बहिणीला आता म्हणजे प्रश्न पडतोय की दाजी आणि पोरी सगळे काम करतात काय. तर तसं नाही आता इथून सगळं आतापर्यंत 13-14 वर्ष सगळं इनिक सगळं हॅन्डल केलाय ना संसार सरपंचा. आता दाजी काय थोडंच गरीब होतं का काम गरीब होतो ना. म्हणाय सगळी म्हणतात सासू सासऱ्यांबद्दल आणि हिंदलय सांगते ती पण काय नाही कुणी नाही कामाचं. सगळी मतलबी माणसं असते ती या पण चला आपण सगळं कानाड टाकून चाललोय पुढं जीवनात येऊन कोण काही संघ घेऊन जात नाही म्हणून. पण काय म्हणतात का नाही सासून तर अजून आमच्या जसं तर मला कळतंय जशी नाजाय आली मी तर काय सुद्धा नाही आमच्या लेकरांना सुद्धा नीट नाही बघितलेलं. तर काय सांग लेकरांकडून अपेक्षा ठेवायची आमच्या. आणि तसं म्हणायला गेलं तर आमची लेकरं करतात ही लय मोठं म्हणावं लागेल. कारण की आम्ही त्यांना कधी संस्कार दिले नाही ते की आजोबाचं ना आजीचं काही करू नका म्हणून. आमची लेकरं करतात नाही तर आजी एका दारात भाकरी सुद्धा नाही त्यांना चारलेली. ती कुणी सांगायचं नाही मला कारण की मी अनुभवले तर माझं दिवस मला माहिती होत. इथं नव्हतं कोण सुद्धा आलेलं. आजी कशी आहे कशी नाही ती मला आहे की माहिती आजीच. दारातल्या भिकाऱ्यावानी माझी लेकर भाकरी मागत बसली तरी आजी आजी भाकर कवा दिली ना. आता एक वर्ष झालं भावांना बघून आपण युट्यूब वर आहे सोशल मीडियावर त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय. पण इथून माग 13-14 वर्ष झाले आम्हाला म्हणजे भरपूर असा त्रास झाला. आणि गोष्टीला आता गेल्या वर्षी लांब नाही गेल्या वर्षीच आहे ना ज्या वेळेस मी आपल्या जुन्या बंगल्यात होती त्यावेळेस का नाही माझ्या लेकरांची कुणाला माया नाही आली. हा तेव्हा सगळी चांगलीच घरात राहत होती ना. पण एवढंच की आम्ही जे आहे ना हार न मानता जी देवानी दिलेला जी संघर्ष आहे आम्हाला जी देवानी दिलेलं जी कष्ट होतं ते आम्ही त्याच्यात हार नाही मानली. आम्ही घेतलं ती कष्ट देवानी दिलेलं आम्हाला त्यात संघर्ष पण केला आणि देवानी आम्हाला त्याचं फळ पण दिलं आणि आमच्या भावा बहिणींनी आम्हाला सपोर्ट पण केला साथ पण दिली. पण आता आहे ना
कोणतं बघाय आलं ते काय मला तुम्हाला माहिती आम्ही काढलेलं त्याला त्याच्यामुळं कुणी सांगायचं नाही आजी काय कशी आहे कशी नाही ती आजीच तर आम्हाला कुणी कौतुक सांगायचंच नाही सासूबाई आमची कशी होती दिसाय त्या सासा गरीब स्वतःच्या लेकाची माया नाही आली तर आम्ही तर कुण्या झाडचा पाला दाखवायला आणि शिवाय अजून बी एक गोष्ट मला भाऊ बहिणीला सांगायची कि काय काय भाऊ बहीण म्हणतात की जेवण करताना जेवायला येत नाही तर त्यांना खोडी नाही तर माणसात जेवायच्या त्यांना घरात बसून आतमधी माणसांना दिसलं नाही पाहिजे लेख जेवाय दे तू का नाही देत त्याच्यामुळे ती असं जेवणाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाही तर त्यांना आहे ना निहून त्यांच्या घरी पोच करावं लागतं जेवण ती येत नाही तर घरी जेवायला कधी त्यांना आनंद नाही पहिल्यापासूनच नाही तर आता कसा यायचा त्यांना घरी नेऊन जेवण खावण द्यावं लागतं तशी येत नाही तर ती घरी नाही तर येत जेवायला आता ती एक आमच्या बहिणी प्रत्येक वेळेस मला विचारते ते म्हणून मला सांगायची बारी आली नाही तर मला इंटरेस्ट नाही त्यांचं काय गुणगाण्यात एवढं एक आनंदाने आपण माग पुराचा स्वयंपाक केला होता ती बी त्यांना सांगितलं पुराचा घरी स्वयंपाक केलेला आहे काय जेवण ठेवण काय करू सगळ्याच्या खोडी तुम्हाला माहिती नाही तर भाऊ बहिणी मी एका दिवशी तुम्हाला सगळ्यांच्या खोडी दाखवून काय येत ती कसं आहे माझ्या घरात चालतंय म्हणून मला माहिती आणि हिथं दाखतो आणि नाही दाखवत सांगायचं नाही कोणाचं सांगायचं आता सांगायचं लय रोक्यानी चाललाय चाललंय दुसऱ्यासाठी का म्हणून स्वतः आम्हाला घ्यायचं बाया बिन कामाला धंद्याचा घेण्याना देण्याचं आजी आजी आजीच नाही लय दिवस राहिलं पण आजीला वाटतंय अजून माझं लय दिवस राहिले आणि तसं म्हणाय गेलं तर मी एकटीच सून नाही अजून एक सून आहे पण सगळं तिकडचं बघतेत आमचं नाही कोणी बघत आणि आम्ही तरी पण जवळ केले ती ज्या वेळेस माझ्यावर खरा टाइम होता ना त्यावेळेस माझा टाइम कोणी घेतलेला नाही तेव्हा कोणाचं कोड कौतुक सांगायला जाकली लाकाची उघडली लोकांची माणूस म्हणतय स्वतःची माझ्या स्वतःची मी इज्जत घालवली ह्या लोकांसाठी तेव्हा कोणाविषयी काही सांगत नाही बोलत नाही तर माझ्या जीवाला माहिती आहे मला किती त्रास झालेला आहे माझी बाळातपण आणि ती कशी काढली ती हिथं ती माझ्या जीवाला माहिती आठ आठ दिवस उपाशी राहिलेली आहे मी बाळातपणात पण नाही कोणाला माहिती आली माझी काय कोणाचं सांगायचं कौतुक हि असं तो तसा चला जाऊ द्या माणूस म्हणतोय हाय देवाने आपल्याला चांगले दिवस आल्यात तर जाऊ द्या काय आता मागलं दिवस आठवून रडत बसण्यापेक्षा आपलं सुखाने चार दिवस सगळ्यात हसून खिळून जगायचं एवढाच विचार केलाय बस आमच्या लग्नात आहे ना आम्हाला भरपूर म्हणजे सासऱ्यांनी दिलं होतं म्हणजे दिवाण दिलं होतं गाडी दिली होती मोडून गेली पण घरात सुद्धा नाही ठेवू दिलेलं पावसात असं कुजून गेलं कारण आपल्याला असं खोरडं करत होतं आणि पत्र्याचं खोरडं होतं आणि दाजीचं सांगता की दाजी आई बापाला बघत नाही दाजी आई बापाला बघत नाही दाजीनं डोळ्यानं बघितलं या त्याच्या बायकोचं आणि त्याच्या लेकरांचं हाल आणि त्याचं स्वतःच बी हे केलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याचं घर होतं त्याच्या दाजी तुमच्या दाजीच्या इश्वासावर आम्ही इथं आलं मी नांदाय आलेली होती की त्यांच्या इश्वासावर नव्हती आली पण जी माणूस स्वतः डोळ्यानं बघतय की आपल्या बायकोचं लेकरांचा हाल मग त्याचं थोडस का होईना करडक मन झालंच असेल की बायको सांगत नसती कोणच्या नवऱ्याला सांगत नाही बायको तू आई बापाला सांभाळू नको किंवा काय करू नको कोणचीच बायको सांगत नसती नवऱ्याला पण जर आपली जर आई बापा जर आपल्या बायकोला व्यवस्थित बघतच नाही तर मग त्या लेकाचं तरी कुठं नाही कुठं थोडं मन दुखवलंच की हा असं असतंय का कुठं तरी बी आपण सगळं इसरून पुढं करण्याचा प्रयत्न करतो आणि बोलायचं सांगू नका माझी लेकरं उलट माझ्या पुरी आहेत ना त्यांना थोड्या सुद्धा इसरत नाही त्या बोलायचं सांगायचं नाही कोणी की त्या बोलत नाही त्या आजीला आजोबाला थोडा सुद्धा इसरत नाही त्या आणि त्याच पुरीला आहे ना त्यांनी असं जेवताना सुद्धा असं घरी लावून दिलेलं आहे हकलून जावा तुमच्या घरी म्हणून त्यावेळेस माझी परिस्थिती बेकार होती ना मला जेवायला अन्न भेटत नव्हतं व्यवस्थित पण काय नाही दिवस बसून राहत नाही तर देवानी काय म्हणतात का नाही इकडचा उगवलेला कवा तरी इकडे मावळत असतो काय नाही कोणाचं कोड कवते का मला त्या माणसांविषयी मला कुणी बोललं ना मला लय राग येतोय भावा बहिणींना तुम्ही काय म्हणा ज्या माणसांचं मला घेणं देणं नाही तुम्ही मी माझं चॅनल आहे ना मी व्हिडिओ बनवते माझ्याबद्दलच तुम्ही बोला माझ्या घरात काय चाललंय माझ्या लेकरांना मी बघितलं नाही बघितलं त्याच मला सांगा तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या लेकर
आणि माझं सांगायचं मला, बाकी दुसरं कोणाचंही सांगायचं नाही. हिला नाही आणली, तिच्या संग नाही बोलली, ह्याला अमका नाही केला, त्याला तमका नाही केला. लय माणसं आहे तर माहिती मला सगळी कोणची कशी येत. ते आई वडिला विषय, नातेवाईका विषय, किती बी तुम्ही जे वाईट कमेंट करणारे भाऊ बहीण आहेत ना, किती बी सांगा आम्हाला, आम्हाला काही फरक पडणार नाही. का आम्ही तेवढं दुःख आम्ही सहन केलेले. आता एक सासू मुलग काय म्हणतात का नाही, आता लागली एवढं तेवढं बोला नाही तर मला तर कोंबडी वाचून सुद्धा भांडत होती. कोंबडी सुद्धा म्हणजे आता मी संसारासाठी मी पण कोणचा मन उपाय नाही सोडला, सगळं करून बसली. कोंबड्या संभाळ, कुठं काय कर, परपंचासाठी. तर कोंबडी जरी दारात गेली तरी आमच्या सासूला पटत नव्हतं. ती पण माझी आहे म्हणू ना, माझी या पुणीच्या कोंबड्या आहेत म्हणून पटत नव्हती. आणि अजून काय सांगू, काय नका सांगू मला कुणी. चाललं आलत ना दिवस, मी त्याच्यातून बी सगळं माझं इसरून मी त्यांना माझं म्हणून पत्कारलंय, आणि त्यांना माझं म्हणून स्वीकारून मी माझं जीवन आनंदात जगाय बघती. कुणी सुद्धा त्या लोकांबद्दल मला अजिबात त्रास द्यायचा काम करायचं नाही, मी सांगून ठेवती. ती पहिल्यापासून माझी नव्हती, आता काय म्हणतात माझं देवाने मला आलं एवढं तेवढं चांगलं दिवस म्हणून ती माझी झाली ती, नाही तर माझी नव्हती पहिल्यापासून ती. कधी ती ज्याची होती त्याचीच होती, माझी नव्हती. नीतिमत्ता चांगली ठेवल्याशिवाय देवानी दिलेलं नाही मला पण काय, काहीतरी माझं पण पुण्य असल त्याच्यात, माझ्या नवऱ्याचं बी पुण्य असल, माझ्या लेकरांचं बी पुण्य असल. देव कुणाला बी देत नाही, देव देऊन बी बघतो, घेऊन बी बघतो. जास्त उतानं चालल्या बी टिकत नाही. आणि गर्व बी माणसाने कुठल्या गोष्टीचा करू नये, गर्वाचं घर खालीच असतं. सगळ्यातून अनुभव आलेलं आहे मी, आणि माझी परिस्थिती पहिल्यापासूनची कशी होती तुम्ही टिकटॉक पासून बघितलं असेल. माझं टीव्ही पर्यंत जी बातमी आहे त्याच्यात सुद्धा माझी परिस्थिती दाखवलेली आहे त्या बातमीवाल्यांनी. असं नाही की मी स्वतः माझं व्हिडिओ बनवून तुम्हाला माझी परिस्थिती दाखवती. आता माझी परिस्थिती सुधारली, मी आता चांगल्या खात्यापित्या दावणीवर आहे. म्हणजे मी माझ्या लेकरांना पण माझ्या जसं कपडा पाहिजे तसा देऊ शकते. मी माझ्या लेकरांना बी जी खायला मागल ती खायला घालू शकते. ह्या पोचवर आहे मी आता सध्या. म्हणजे देवाने माझं चांगलं आहे आता. पण खरी ओळख तर परिस्थितीत केली जाते माणसाची. चांगल्या परिस्थितीत कुणी साथ द्यायची, कुणी बी साथ देत या वाटचा वाटसर सुद्धा चांगल्या परिस्थितीत चांगला म्हणतो. पण खरी जी परिस्थिती असते ना त्याच्यात जी साथ देणारा तोच खरा माणूस असतो. अशी आई किती बी येते पण किती बी जाते. सलाह आहे तर आपली मागून, आता आपली मागून घेतली ती. सांगायचं नाही कुणी काय नाही, काय असल ती माझं फक्त माझ्या कुटुंबाचं माझं मला बोलायचं. पुणे तू हिथं चुकती, पुणे तुझ्या लेकरांना तू हिथं खायला घालत नाही, पुणे तू तुझ्या लेकरांना कापडं घेत नाही, पुणे तुझं हिथं चुकतंय असं सांगा. मी मान्य करायला तयार आहे ती चुकी. पण कुठल्या माणसांविषयी, जी बाहेरची माणसांविषयी मला अजिबात कुणी सांगायचं नाही. ती नवऱ्याची आई बाप आहे म्हणून मी स्वतःची पत करून घेतलेली आहे. तर आहे तर माझ्या नवऱ्याची आई बाप म्हणून. पण ती आई बाप आता कोणत्या लेवलची होती ती नाही मी तुम्हाला सांगणार. सगळी नवऱ्याची गणवत कोणची बी कस कोणत्या लेवलची आहे तर कोणता नवऱ्याचा गणवत एक ना धरण बारा बच्चे सगळी मतलं द्यावं लागली. ज्या वेळेस नवरा माझा म्हणजे त्यांचाच होता, माझा नवरा म्हणजे लग्न झाल्या पण त्यांचाच माणूस होता. पण किती जर गेलं ना ह्या लेखानी हमालीचं काम करून पैसे देऊन येऊन येऊ दिलेला आहे तर सगळ्यांना दिलेत. हमालीचं काम करून तिथं मालकाचं फेडलं आणि ह्यांना सगळ्यांना जावं लागलं तेव्हा पैसे दिलं. पण कधी नाही नाव घेतलं, त्यांचाच माणूस असून कवा नाही नाव घेतलं ह्याने आम्हाला दिलं म्हणून. आणि सांगावं नवऱ्यानी लग्न झाल्यास बायकोचा कोणत्या गोष्टीचा त्रास आहे का कधी सांगावं नवऱ्यानी. ह्या नवऱ्यानी बसलेल्या सांगावं कि बायकोचा कोणचा त्रास आहे फक्त सांगावं. कि ह्या बायकोनी मला हट्ट धरून मला ही गोष्ट मागितली, ह्या बायकोने हट्ट धरून मला ती गोष्ट मागितली का वाच नाही.
सगळ्यांची त्यांची त्यांनाच देत होता, मला कधी नाही नवऱ्याने काय दिले. काम करून उग काय म्हणतात का नाही नांदायचं म्हणून ग बसायचं. कोण नाही कोणाचं तसं माझा जन्म तर गेला, मला तर सगळ्याच्या फक्त नवऱ्याचं प्रेम भेटलं. हाणून मारून का होईना पण नवऱ्याने प्रेम केलं, नाही तर कोणाचं नाही भेटलं. नवऱ्याला पण नाव ठेवायला माझ्या म्हणजे आई बापा विषयी. अरे काय ज्याच्या त्याच्या घरच्या कहाणी ज्याला त्याला माहिती असतात कशाला उगा दुसऱ्याच्या घरातली डोकं घालायचं आणि आपली डोकी गंदी करून घ्यायची, दुसऱ्याची बी डोकी गंदी करायची. जगू दे ना, चार दिवस जगायचं साधच मिळालंय माणसाने जेवायला. तुम्ही मला बघितली पहिल्यापासून व्हिडिओ मध्ये टिकटॉक पासून ह्याच्यापासून, हा त्या माणसांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलीत काय? तुमची माझी त्यांनी ओळख करून दिली का काय? तर मी ओळख विसरली असं झालंय. ओळख टाकी अवलद नाही माझी, ओळख धरणारी अवलद आहे. आणि किती बी येऊ द्या देवानी, फुगीरपणा नाही कधी माझ्यापाशी. कारण की मी परिस्थिती अनुभवलेली आहे सगळ्या गोष्टीची, त्याच्यामुळं मी अजून सुद्धा आहे ना सगळ्याचा मान सन्मान करूनच वाचली. लोक पैसे आल्यावर गुरमीत चालतात. मी सगळी जवळ केली ती माझ्यांनी, ज्यांनी मला त्रास दिलेला दिलाय ना त्यांना सुद्धा जवळ केलेलं आहे मी. त्याच्यामुळे सांगायचं नाही कोणी मला आणि त्रास द्यायचा नाही कुठल्या गोष्टीला. हे असं ती तसं मी ह्यांच्याबद्दल मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलंय की ह्या लोकांबद्दल मला अजिबात कुणी त्रास देऊ ना द्यायचा नाही. सासू काय लेवलचे आहे की आम्हाला माहिती. पावसात लेकरं घेऊन बसले तरी सासूने तवा घरात येऊ दिलं नाही. तवा नाही माय आली सासूला, तवा नाही जनता सांगाय आली सासूला की तिला घरात घे, तिची लेकरं आहे ती बारकी बारकी. दोन महिन्याची माझी बाळाची बाळात पण काढले ती मी तशा अवस्थेत. जी तुम्हाला अवस्था मी माझ्या बंगल्याची जुन्या दाखवली ना गेल्या वर्षी, त्या अवस्थेत मी माझी बाळात पण काढलेली. इथं बाळा तीन, एक बाळा तीन आहे ना त्या अवस्थेत पाण्यात दिवस काढलेली बाळा तीन आहे मी. त्याच्यामुळं मला कुणीही सांगायचं नाही. हा मी कंट्रोल करती, घट आहे माझं काळीला, हळवं बी म्हणते एवढंच आहे. पण मनात न उतरलेल्या माणसाला मला अजिबात बोलूशी वाटत नाही. म्हणते किती बी सक्क असू द्या किंवा परत असू द्या, एकदा मनातून उतरलं ना की उतरलं. रक्ताच्या नात्यांकडून मी अपेक्षा नाही तर केल्या. पण चला आज एवढी मी ह्याच्यावर आलती युट्यूबवर, पहिल्या स्टार्टला मी व्हिडिओ बनवायला चालू केलं तेव्हा आमची जी भाऊ बहीण आहेत त्यांनी मला एवढं प्रेम दिलं, एवढं जीवला म्हणजे एवढं प्रेम दिलं की मी खरंच ही गेली, हरवून गेली त्यांच्या प्रेमात. भावा बहिणींच्या मी त्यांना सगळ्यांना आपलं मानून बसली. त्याच्यामुळे मी भाऊ बहीण म्हणती आपलं मानून बसली. मला माहित नव्हतं की पुढं होऊ जाऊन त्या लोकांपासून बी मला त्रास होईल म्हणून. अशी काही लोक आहेत की मला बिनकामाचा एवढा त्रास देत, एवढा त्रास देत, सगळ्या गोष्टीनं त्रास देत. सगळ्यांच्या कर्तबदाऱ्या दाखवीन मी तुम्हाला एका दिवशी, ती बी सबुदा सकट दाखवीन कोण कसा आहे कोण कसा नाही. त्याच्यामुळं आता हाय तेवढंच, फक्त माझ्या फॅमिलीचंच बोला मला, मित्र कुणाचंही बोलू नका काय. उग माझ्या लेकर एवढ्या लहानपणापासून अनपाळी करून खात नाही तर ज्या वेळेस बी मला त्रास होईल ना, ज्या वेळेस मी हातरुणात ना 8-8 दिवस बाहेर नव्हती ना निघत, त्यावेळेस माझ्या लेकरांना माझ्या नवऱ्याने करून घातलं अनपाणी. आणि आता माझी लेकरं हाताने करून खाते. माणूस तवाच स्वतःच्या पाया उभा राहतो ज्या वेळेस त्याला कुठल्या माणसाची साथ भेटत नाही, त्यावेळेसच तो स्वतःच्या पाया उभा राहतो. ज्या वेळेस माझ्या लेकरांना माझा बी आधार नसायचा आणि माझ्या नवऱ्याचा बी आधार नसायचा, नवरा कामाला निघून जायचा म्हणजे कामाला जायचा त्यांचा बाप, आणि ज्यावेळेस मी हातरुणात असायची त्यावेळेस माझी लेकरं हाताने करून खात होती. त्यांचं वय बी नव्हतं हाताने करून खायचं, तरी खायची
आई बाप नसल्यावर आजी आजीच्या जीवावर लेकर जातात. आजीने कवा नाही हाताला धरून नेली खा. आणि आजीचं बोलणं माझ्या पोरीला काय आहे ती बी मी दाखवेन तुम्हाला कोणत्या पद्धतीने बोलती. त्याच्यामुळं आहे ना आजीच्या बाबतीत आणि आजोबाच्या बाबतीत माझ्या पोरीला कुणी सुद्धा बोललं नाही पाहिजे.